लेन जहाँ लगा जाले सर। ओके राइट डाउन नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लम ले आप फिर प्रॉब्लम ले इसे ओके टेबल पर इंतज़ार टेबल काटा टेबल काटो जाले की सांगर वर्चुअल लाइन ले आ रही प्रॉब्लम ले प्रॉब्लम स्टेटमेंट नंतर टेबल काढायचा आहे सांगा झालं सर। झालं का सर्वांचं झालं का बघा यस सर। ओके ओके लक्ष द्या सगळेजण आता न्यू टाइप आहे प्रॉब्लेमचा फॉलोइंग आर द कोऑर्डिनेट्स ओके फॉलोइंग आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A and B. Find the length and bearing of a line AB. आता नॉर्थ म्हटलं की काय हो कशाच्या रिलेटेड असेल लॅटिट्यूड का डिपार्चरच्या रिलेटेड असेल नॉर्थिंग म्हटलं की लॅटिट्यूडच्या रिलेटेड असेल एकदम बरोबर कारण की लॅटिट्यूड इज पॅरलल टू द मेरिडियन म्हणजेच नॉर्थ डायरेक्शन किंवा पॅरलल टू द नॉर्थ साऊथ लाईन म्हणजे हे लॅटिट्यूडचा कॉलम झाला ईस्टिंग कशाच्या रिलेटेड आहे डिपार्चर का लॅटिट्यूड डिपार्चर 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 ईस्ट वेस्ट लाईन
ओके म्हणजे नॉर्थिंग जे दिलंय तुम्हाला जे दिलेत कॉर्डिनेट ते कॉर्डिनेट कशाचे लॅटिट्यूडचे एक कॉर्डिनेट कशाचे लॅटिट्यूडचे आणि ईस्टिंग म्हणजे डिपार्चरचे कॉर्डिनेट दिलेत पण आता इथे आपल्याला डिपार्चर आणि लॅटिट्यूड कॅल्क्युलेट करायचं कॉर्डिनेट दिले तुम्हाला इथं आपल्याला डिपार्चर आणि लॅटिट्यूड कॅल्क्युलेट करायचं तर काय करायचं खूप सिंपल आहे एक्स वन आणि एक्स टू डिपार्चरचे जे आहेत कॉर्डिनेट एक्स वन आणि एक्स टू करून घ्यायचं आणि लॅटिट्यूडचे कॉर्डिनेट आहेत त्याला एक्स वन आणि एक्स टू केलं आणि डिपार्चरचे जे कॉर्डिनेट आहेत त्यांना काय करून टाकायचं वाय वन आणि वाय टू लक्षात राहण्यासाठी केलंय मी तर त्यातून काय करायचं तुम्हाला लॅटिट्यूड ऑफ अ लाईन ए बी काढायचं त्यातून काय काढायचं आहे लॅटिट्यूड ऑफ अ लाईन ए बी काढायचा आहे तो कसा काढणार एक्स टू मायनस एक्स वन करून काढणार हे पूर्ण आहे ते लॅटिट्यूड आहे बरोबर आहे का नाही कॉर्डिनेट जे कॉर्डिनेट दिलेत ते लॅटिट्यूडचे कॉर्डिनेट आहेत त्यातून आपल्याला काय काढायचं लॅटिट्यूड काढायचं लॅटिट्यूड ऑफ लाईन ए बी काढायचं लॅटिट्यूड ऑफ लाईन ए बी कसा काढणार आहे एक्स टू मायनस एक्स वन ओके एक्स टू किती आहे 600 600 आणि एक्स टू एक्स वन किती आहे 780 ओके लॅटिट्यूड ऑफ अ लाईन ए बी कसा काढणार आहे एक्स टू मायनस एक्स वन करणार आणि लॅटिट्यूड ऑफ लाईन ए बी फाइंड आउट होतो ते किती येते मायनस 180 येतो मायनस 180 नंतर डिपार्चरचे कॉर्डिनेट आहेत ए आणि बी त्यावरून काय काढायचं आहे डिपार्चर ऑफ अ लाईन ए बी काढायचं ओके तुम्हाला डिपार्चरचे कॉर्डिनेट ए आणि बी चे दिले त्यावरून काय काढायचं आहे डिपार्चर ऑफ अ लाईन ए बी काढायचं तर तो कसा काढणार आहे वाय टू मायनस वाय वन वाय टू मायनस वाय वन म्हणजे तुम्हाला बघा प्रॉब्लेम मध्ये नॉर्थिंग आणि ईस्टिंग दिलंय त्यावरून समजलं पाहिजे की लॅटिट्यूड आणि डिपार्चरचा संबंध रिलेट कुठं होतो लॅटिट्यूड नॉर्थिंगला रिलेट होणार म्हणजे लॅटिट्यूडचे कॉर्डिनेट झाले आणि ईस्टिंग म्हणजे डिपार्चरचे कॉर्डिनेट झाले त्यावरून तुम्हाला डिपार्चर ऑफ अ लाईन ए बी काढायचं त्यासाठी काय करायचंय जे कॉर्डिनेट दिले त्याला एक्स वन आणि एक्स टू करायचंय नॉर्थिंगच्या इथलं आणि ईस्टिंगच्या इथले जे काय कॉर्डिनेट आहे त्याला वाय वन आणि वाय टू करायचं नंतर लॅटिट्यूडचा फॉर्म्युला काय एक्स टू मायनस एक्स वन लॅटिट्यूड ऑफ लाईन ए बी इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे 600 एक्स टू आहे आणि 780 एक्स वन आहे किती येते आन्सर मायनस 180 येते नंतर डिपार्चर ऑफ अ लाईन ए बी इक्वल टू वाय टू मायनस वाय वन वाय टू किती आहे 450 आहे वाय वन किती आहे 650 आहे आन्सर किती आलं मायनस 200 म्हणजे वजा 200 आलं मला सांगा इथं लॅटिट्यूड काय आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे निगेटिव्ह आहे आणि डिपार्चर काय येतं निगेटिव्ह लॅटिट्यूड निगेटिव्ह आहे डिपार्चर निगेटिव्ह आहे कोणता क्वाड्रंट असतो बघा लॅटिट्यूड निगेटिव्ह डिपार्चर निगेटिव्ह म्हणजे लाईन ए बी म्हणजे लाईन ए बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे सांगा लाईन ए बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे मग थर्ड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट लॅटिट्यूड अँड डिपार्चर बोथ आर निगेटिव्ह लॅटिट्यूड अँड डिपार्चर बोथ आर निगेटिव्ह द लाईन ए बी लाईज इन थर्ड क्वाड्रंट द लाईन ए बी लाईज इन थर्ड क्वाड्रंट नंतर काय कॅल्क्युलेट करायचंय लेंथ आणि बेरिंग लेंथचा फॉर्म्युला मला माहित आहे कोणता फॉर्म्युला आहे लेंथचा लेंथ ऑफ अ लाईन ए बी इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये सम ऑफ द लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस सम ऑफ द डिपार्चर स्क्वेअर लॅटिट्यूड किती आलाय 180 डिपार्चर किती आलाय 200 फॉर्म्युलामध्ये पुट करा व्हॅल्यू डिपार्चर अँड लॅटिट्यूडची तुम्हाला लेंथ ऑफ अ लाईन ए बी मिळून जाईल 269.07 269.07 मीटर नेक्स्ट बेरिंग ऑफ अ लाईन ए बी म्हणजेच थिटा इक्वल टू टॅन इनवर्स डिपार्चर अपॉन लॅटिट्यूड आधी टॅन इनवर्स डिपार्चर अपॉन लॅटिट्यूड डिपार्चर 200 अपॉन 180 सॉल्व करा आधी 200 / 180 जे आन्सर आहे त्याला टॅन इनवर्स करा नंतर आलेल्या आन्सरला पॉइंट मध्ये येईल आन्सर ते इंजिनिअरिंग बटन क्लिक करायचं तुम्हाला डिग्री मिनिट सेकंड मध्ये आन्सर येईल क्वाड्रंट कोणता होता तुमचा थर्ड म्हणून इथं काय केलंय साऊथ वेस्ट केलंय नंतर चेक घ्यायचं आहे लॅटिट्यूड इक्वल टू एल कॉस थीटा लॅटिट्यूड किती आलाय 180 आलाय पुढे एल कॉस थीटा सुद्धा किती आला पाहिजे 180 आला पाहिजे एल कोणता युज करणार लेंथ जे आता काढली आणि थीटा सुद्धा
बेरिंग जे आता खाली तोच थीटा इथे यूज करायचा आणि चेक करायचं आहे लॅटिट्यूड इक्वल टू एल कॉस थीटा म्हणजे 180 इक्वल टू 180 180 इक्वल टू 180 डिग्री आला की तुम्ही सॉल्व करू शकता प्रॉब्लेम बरोबर हेन्स चेक ओके सॉल्व करा टेबल झालं ना काढून डायरेक्ट सोल्यूशन म्हणा आन्सर म्हणा आणि इथपर्यंत घेऊन घ्या लेंथ पर्यंत झालं की सांगा झालं सर चेक पर्यंत लिहायचं चेक इन चेक
झालं सर. झालं का बघा. यस सर. यस सर. राईट डाऊन सेकंड प्रॉब्लेम. प्रॉब्लेम झालं की सांगा. टेबल पण काढायचा. झालं सर. ओके लक्ष द फॉलोइंग आर द कोऑर्डिनेट्स ऑफ लाइन पी क्यू. फाइंड द लेंथ अँड बेरिंग ऑफ अ लाइन पी क्यू. ओके नॉर्थ ईस्ट दिले म्हणजे आपल्याला जे काय कोऑर्डिनेट दिले ते लॅटिट्यूडचे नॉर्थिंगचे. नॉर्थ म्हटलं की जरी ते साऊथ जरी असलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे की इट इज रिलेटेड टू द लॅटिट्यूड. जरी ते वेस्ट असलं असतं तरी लक्षात आलं पाहिजे की इट इज रिलेटेड टू द डिपार्चर. ओके नॉर्थ अँड ईस्ट चे कोऑर्डिनेट जे आहेत ते लॅटिट्यूड आहे का डिपार्चर आहे कशाशी रिलेट करत आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर फर्स्ट नॉर्थिंग म्हणजे हे कोऑर्डिनेट जे आहेत ते लॅटिट्यूडचे. तर येथून तुम्हाला लॅटिट्यूड ऑफ अ लाईन पी क्यू फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी एक्स वन एक्स टू असं लक्षात राहण्यासाठी करा. एक्स वन एक्स टू आणि इकडं वाय वन आणि वाय टू ईस्ट मध्ये. तर लॅटिट्यूड ऑफ अ लाईन पी क्यू इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन. एक्स टू मायनस एक्स वन. एक्स टू किती आहे 1198.6 मायनस एक्स वन किती आहे 982.5. ओके त्यातून तुम्हाला काय मिळत आहे लॅटिट्यूड ऑफ अ लाईन पी क्यू मिळत आहे.
नंतर डिपार्चर ऑफ अ लाइन पी क्यू वाय टू मायनस वाय वन म्हणजे 576.4 वजा 825.2 ओके तुम्हाला किती मिळते डिपार्चर डिपार्चर ऑफ अ लाइन पी क्यू मायनस 248.8 मायनस 248.8 तर लॅटिट्यूड पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह लॅटिट्यूड पॉझिटिव्ह डिपार्चर निगेटिव्ह क्वाड्रंट कोणता येतोय बघा फोर्थ क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट ओके लॅटिट्यूड पॉझिटिव्ह डिपार्चर निगेटिव्ह क्वाड्रंट कोणता आहे फोर्थ क्वाड्रंट ओके मग पी क्यू लाईन द लाईन पी क्यू लाईज इन फोर्थ क्वाड्रंट द लाईन पी क्यू लाईज इन फोर्थ क्वाड्रंट नेक्स्ट काय काढायचंय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लेंथ आणि बेरिंग काढायचे पी क्यू लाईनची लेंथ ऑफ लाईन पी क्यू इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये सम ऑफ द लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस सम ऑफ द डिपार्चर स्क्वेअर लॅटिट्यूड किती आहे 216.1 प्लस डिपार्चर किती आहे मायनस 248.8 ओके 216 स्क्वेअर प्लस 248.8 स्क्वेअर आधी काय करा कंस सॉल्व्ह करा नंतर आलेला आन्सर स्क्वेअर रूट मध्ये टाका ओके स्क्वेअर रूट आन्सर म्हणा तुम्हाला लेंथ ऑफ द लाईन मिळून जाईल किती आली ती 329.55 मीटर ओके 329.55 मीटर नेक्स्ट बेरिंग ऑफ अ लाईन पी क्यू म्हणजे थीटा इक्वल टू टॅन इनवर्स डिपार्चर अपॉन लॅटिट्यूड टॅन इनवर्स डिपार्चर किती आहे 248.8 लॅटिट्यूड किती आहे 216.1 ओके आधी 248.8 भागिले 216.1 हे सॉल्व्ह करायचंय नंतर टॅन इनवर्स आलेलं जे आन्सर आहे याचं ते आन्सर टॅन इनवर्स आन्सर म्हणा आलेलं आन्सर तुमचं पॉईंट मध्ये येईल नंतर ते मला डिग्री मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी इंजिनिअरिंग हे बटन क्लिक केलं पाहिजे ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला आन्सर डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये मिळून जाईल बेरिंग ऑफ अ लाईन पी क्यू नंतर चेक घ्यायचंय लॅटिट्यूड इक्वल टू एल कॉस थीटा लॅटिट्यूड जो आलाय 216.1 तोच एल कॉस थीटा आला पाहिजे एल कॉस थीटा मध्ये लेंथ जी आता मी कॅल्क्युलेट केली पी क्यू ची लेंथ पी क्यू ची आणि बेरिंग पी क्यू ची तिथं पुट करायची एल कॉस थीटा मध्ये आणि तुमचा चेक बरोबर लॅटिट्यूड इक्वल टू एल कॉस थीटा म्हणजे 216.1 बरोबर 216.1 216.1 इक्वल टू 216.1 आला पाहिजे असं आलं प्रॉब्लेम तुमचा बरोबर आहे हेन्स चेक का आलं का समजलं yes, sir. ओके लेंथ पर्यंत लिहा लेंथ पर्यंत झाल्यानंतर सांग झालं सर झालं सर
write down bearing and check. लिहून झाले की थर्ड प्रॉब्लेम पण लिहायचा आहे. टेबल काढा. थर्ड प्रॉब्लेम चा टेबल झालं की सांगा. झाले का बघा? यस सर. झालं सर. यस सर. लक्ष द्या, टू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स एक्स अँड वाय आर एज अंडर. पॉइंट्स दिलेत एक्स अँड वाय, नॉर्थ ईस्ट कोऑर्डिनेट दिलेत. तर इथं आपल्याला लॅटिट्यूड ऑफ लाईन एक्स वाय इक्वल टू, इथे एक्स टू काय असणार आहे सांगा आता. एक्स वन कोणता आणि एक्स टू कोणता? सांगा फास्ट मध्ये. एक्स वन 980.50 आणि एक्स टू 1200. वाय वन म्हणजे हा आहे तो वाय वन आणि वाय टू 800 वाय वन 500 वाय टू. लॅटिट्यूड ऑफ लाईन एक्स वाय, नॉर्थ म्हटलं की हा आहे लॅटिट्यूड आणि ईस्ट म्हटलं की डिपार्चर. लॅटिट्यूड ऑफ लाईन एक्स वाय इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन, म्हणजे सेकंड रो मधून आपण फर्स्ट रो इथं मायनस करत असतो. एक्स टू मायनस एक्स वन म्हणजेच 1200 वजा 980.50 तुम्हाला लॅटिट्यूड ऑफ लाईन
एक्स वाय मिळेल किती 219.5. नंतर डिपार्चर ऑफ अ लाईन एक्स वाय इक्वल टू वाय टू मायनस वाय वन, वाय टू किती आहे 500 वजा वाय वन किती आहे 800, म्हणजे 500 मायनस 800 इक्वल टू मायनस 300. लॅटिट्यूड काय इथं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, आणि डिपार्चर काय आहे लॅटिट्यूड पॉझिटिव्ह डिपार्चर निगेटिव्ह, कोणता क्वाड्रंट असतो फोर्थ क्वाड्रंट, फोर्थ लाइन एक्स वाय फोर्थ क्वाड्रंट, द लाइन एक्स वाय लाइज इन फोर्थ क्वाड्रंट, लेंथ ऑफ द लाइन एक्स वाय इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये सम ऑफ द लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस सम ऑफ द डिपार्चर स्क्वेअर, व्हॅल्यू पुट करायच्या लॅटिट्यूड डिपार्चर ज्या काढल्या तुम्ही इथं लॅटिट्यूड आणि डिपार्चर त्या व्हॅल्यू पुट केल्या तुम्हाला इथं लेंथ ऑफ द लाइन एक्स वाय किती मिळत आहे 371.72 मीटर. ओके मीटर मध्ये पाहिजे इथे एम एम झालं मीटर मध्ये पाहिजे. बेरिंग ऑफ अ लाइन एक्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स म्हणजे थीटा इक्वल टू टॅन इनवर्स डिपार्चर अपॉन लॅटिट्यूड, डिपार्चर किती आहे 300 आहे आणि लॅटिट्यूड किती आहे 219.5. ओके आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं नंतर टॅन इनवर्स आन्सर म्हणा आणि आलेला आन्सर तुमचा डिग्री मध्ये पाहिजे. नंतर चेक घ्यायचं आहे लॅटिट्यूड इक्वल टू एल कॉस थीटा, लॅटिट्यूड 219.5 आहे तेवढाच एल कॉस थीटा आला पाहिजे. एल आणि थीटा तुम्ही जी आता लेंथ आणि बेअरिंग काढली एक्स वाय ची तीच लेंथ आणि बेअरिंग इथं पुट करायची फॉर्म्युल्यामध्ये आणि लास्ट आन्सर 219.5 इक्वल टू 219.5 आलं पाहिजे. आलं तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, हेन्स चेक. समजलं का? यस सर. यस सर. सॉल्व करा लेंथ पर्यंत झालं की सांगा. झालं सर. ओके
चेक झाला का बघा सगळ्यांचं चेक. चेक पर्यंत झालं की सांगा मला. ओके, राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम, लास्ट वन, फोर्थ वन. तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे. हा सॉल्व झाल्यानंतर सांगायचं. एक पाच मिनिट देतो, पाच मिनिटात हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ज्यांना जमते त्यांनी सॉल्व करा, ज्यांना जमत आहे त्यांनी ट्राय तरी करा. नाही जमलं मी सांगतोच आहे म्हणा. लास्ट प्रॉब्लेम आहे हा, मला डायरेक्ट आन्सर सांगायचे.
झालं. झालं सर. ओके बघा प्रॉब्लेम मला सांगा लॅटिट्यूड किती आला. -382.5. ओके डिपार्चर ऑफ लाइन AB -172.8. ओके माइनस माइनस क्वाड्रंट कोणता आहे. थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट स्टेबलाइज इन थर्ड क्वाड्रंट. लेंथ ऑफ लाइन AB किती आला. 419.54. ओके पेअरिंग ऑफ लाइन AB किती आला. 24°90′ 22.87". ओके बरोबर आहे. बघा प्रॉब्लेम फाइंड द लेंथ अँड बेअरिंग ऑफ अ लाइन AB इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ A अँड B आर एज फॉलोज. A आणि B कोऑर्डिनेट दिलेत नॉर्थिंग आणि ईस्टिंग चे. नॉर्थिंग म्हटलं की लॅटिट्यूड, ईस्टिंग म्हटलं की डिपार्चर. तर लॅटिट्यूड ऑफ अ लाइन AB x2 - x1 म्हणजे सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करायचं. x2 किती आहे 900.2 मायनस x1 किती आहे 1282.5. किती येते लॅटिट्यूड ऑफ अ लाइन AB -382.3 येते लॅटिट्यूड ऑफ अ लाइन AB. नेक्स्ट डिपार्चर ऑफ अ लाइन AB इक्वल टू y2 - y1. y2 766.4 - 939.2 y1 इक्वल टू किती येते आंसर -172.8 - 172.8. तर लॅटिट्यूड सुद्धा निगेटिव्ह आहे, डिपार्चर सुद्धा निगेटिव्ह आहे. ओके तर निगेटिव्ह निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये. लॅटिट्यूड डिपार्चर थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्यामुळे काय लिहितोय आपण लाइन AB लाइज इन थर्ड क्वाड्रंट. लाइन AB लाइज इन थर्ड क्वाड्रंट. का थर्ड क्वाड्रंट देतोय तर लॅटिट्यूड अँड डिपार्चर बोथ आर निगेटिव्ह. ओके त्यामुळे आपण AB लाइज इन थर्ड क्वाड्रंट लिहितो. नंतर लेंथ ऑफ अ लाइन AB इक्वल टू लेंथ ऑफ अ लाइन AB इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये सम ऑफ द लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस सम ऑफ द डिपार्चर स्क्वेअर. ओके सम ऑफ द लॅटिट्यूड म्हणजे लॅटिट्यूड किती आहे ती व्हॅल्यू पुट करायचे, डिपार्चर किती आहे ती व्हॅल्यू पुट करायचे, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आणि नंतर ते आन्सर स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचं. म्हणजेच तुम्हाला लेंथ ऑफ द लाइन AB किती मिळालं 419.54. नेक्स्ट बेअरिंग ऑफ अ लाइन AB म्हणजे थीटा इक्वल टू tan इनवर्स डिपार्चर अपॉन लॅटिट्यूड. डिपार्चर किती 172.8 आणि लॅटिट्यूड किती 382.3. इथं प्लस मायनस काहीच घेणं देणं नाही. ओके तर अँगल काढताय ना, तर अँगल किती येतं 24°90′ 22.87". हा तुमचा काय झाला बेअरिंग झाला बेअरिंग ऑफ अ लाइन AB. नंतर चेक घ्यायचा लॅटिट्यूड इक्वल टू एल कॉस थीटा. लॅटिट्यूड किती आहे 382.3 तेवढाच एल कॉस थीटा आला पाहिजे. एल कॉस थीटा मध्ये एल आणि थीटा कोणता युज करायला पाहिजे, लेंथ अँड बेअरिंग ऑफ अ लाइन AB युज करायला पाहिजे. म्हणजे जेवढा तुमचा लॅटिट्यूड आहे तेवढा तुमचा एल कॉस थीटा आला पाहिजे. जेव्हा येईल तेव्हा तुमचा प्रॉब्लेम एकदम बरोबर आहे. हेन्स चेक. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? यस सर. ओके कुणाला काय प्रॉब्लेम आहे. नो सर. नो सर. नाही. वन मिनिट.